विरार पूर्वेकडील नारंगी बायपास रस्त्यालगत एक कॉम्प्लेक्स आहे आणि ह्या कॉम्प्लेक्सची पूर्णतः दूषित पाण्याची गटर लाईन मुख्य रस्त्यावर नागरिकांच्या रहदारीच्या रस्त्यावर सोडण्यात आली आहे. यामुळे येथून नागरिकांना प्रवास करण्यासाठी मोठी सक्तीची जबाबदारी घेत प्रवास करावा लागत आहे. वसईविरार शहरात गेल्या काही अनेक दिवसापासून कोरोनासह डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढत असताना अशा सोसायटीने रस्त्यावर सोडलेले पाणी कितपत योग्य आहे असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. नागरिकांनी महानगरपालिकेने या सदनिकेवर कारवाई करावी अशी मागणी देखील केली आहे. पव्या, त्यांनी काय म्हटलं आहे? तुमचं नाव काय? माझं नाव वैभव खेडेकर, कन्व्हिनर ऑफ द आम आदमी पार्टी विरार ईस्ट. सर, काय सांगाल, काय मुद्दा आहे, काय सांगाल? आहे हा जवळजवळ वर्ष दीड वर्षाचा मुद्दा आहे. हा महाराजा कॉम्प्लेक्समधून हे पाणी सांडपाणी आहे. हा किती दिवसांचा हा मुद्दा फार गंभीर आहे. कारण कोणत्याही प्रकारे त्यांचे जे काय कलम लागू होतील ते कलम लावून नगरपालिकेने आणि प्रशासनाने याच्यावर कडक कारवाई करावी. कारण का आता साहजिकच आहे, कोरोना परत एकदा आपलं डोकं वर काढतोय. त्यामुळे आपण प्रशासन म्हणजे महानगरपालिका इथे प्रत्यक्षरित्या इथे लक्ष घालावं आणि जे आमच्या नागरिकांचे जे जीव प्राण आणि लहान लहान मुलं इथे आता परत डेंग्यू मलेरियाचे साप पसरण्याची फार मोठी धोका संभवतो. त्यामुळे कृपया आम्हाला नम्र विनंती, एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही नम्र विनंती, त्याबरोबर इथले जे आमच्या परिसरामधले जे लोक आहेत त्यांचे जीव टांगणीला आहेत. इथे येण्याजाण्याचा हा रहदारीचा रस्ता आहे. त्यामुळे नम्र सूचना आहे म्हणजे आमच्या ह्या वतीने आमच्या ह्या प्रतिनिधींकडनं आपल्याला की ह्या ह्याच्यावरती तोडगा लवकर लवकर तोडगा काढावा. व बरं, तू ह्या रस्त्याने किती वर्ष जात आहेस, काय सांगते? आणि ते नेहमीच पाणी भरलेलं असतं. जाण्या येण्याचा खूपच त्रास होतो. पाणी कायम भरलेलं असतं आणि त्याचा वास आणि जाण्याला खूप त्रास होतो. कारण इथे गवत पण आहे